सत्यमेव जयते फार्मर कपच्या माध्यमातून शेकडो शेतकरी गट समृद्धीच्या वाटेवर आगेकूच करतायत, विक्रमी उत्पादन घेत अधिकाधिक नफा कमवतायत. आणि विशेष म्हणजे यापैकी अनेक शेतकरी गटांनी यंदा नैसर्गिक कीड नियंत्रणाच्या उपायांचा अवलंब केलाय, त्यामुळे त्यांचा शेतमाल हा FSSAI अर्थात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या निकषांनुसार विषमुक्त चाचणीत पास झालाय. या यशामुळे गटांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. आलं आहे आनंदाचं एक तुफान. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुफान आलयामध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. दोस्तो, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सध्या एक खास सीझन सुरू आहे, रेकॉर्ड ब्रेक सीझन. म्हणजे अनेक रेकॉर्ड, अनेक विक्रम मोडले जातात. हे क्रिकेटचे, कबड्डीचे आणि कुस्तीचे विक्रम नाही आहेत, तर ते आहेत शेतीतल्या अफाट उत्पादनांचे विक्रम. फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी अनेक शेतकरी गटांनी इतकं भरमसाठ उत्पादन घेऊन दाखवलं आहे की बाबो, विश्वासच बसत नाही आहे. मग डोळे असे खाली पडू पडू राहिले, अशी जीभ अशी खाली खाली येऊ राहिली, 10 बोटं जी अशी तोंडात जाऊ राहिली, विश्वास बसत नाही तुम्हाला. चला पाहूया. करतो विनंती मित्र हो, ऐकून घ्यावा, गट शेती विकासाची कायम तुम्ही ठेवा. गटशेतीचं हे गुणगान गीत कळमनुरी तालुक्यातील वारंगा वसाई गावात प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडून ऐकायला मिळतंय. आणि या आनंदाचं कारण बनली आहेत गावातली तरुण मंडळी. मागल्या वर्षापर्यंत गावात सोयाबीनच्या पिकाचं जमा खर्चाचं गणित जरा त्रासदायक होतं. सोयाबीन विकल्यानंतर जो पैसा आहे तो खर्चल्यानंतर त्याच्याकडे खर्चण्यासाठी पैसाच राहायचा नाही. हा निराशा खूप यायची. ते उत्पन्न कमी झाल्यामुळं शेतकरी म्हणजे हवाल दिल व्हायचं. अशातच फार्मर कपच्या माध्यमातून गावातील काही धडपड्या तरुणांनी स्थापन केला उन्नती शेतकरी गट. नव्या दमाच्या या नव्या शिपायांनी पारंपरिक शेतीला बाजूला केलं आणि पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणात शिकवलेल्या SOPचा वापर करून गटशेती करण्याचा संकल्प केला. आमचं पोरग हे गटगीळ शेती घेऊन आलं आमच्या इथे. काय गटगीळ शेती? मग आम्हाला हे कहाला नाही बाप्पा, उपाशी मरायची येळ येईल आम्हाला. ते म्हणे नाही म्हणे मला 1 एकर शेतीत द्या. मी म्हणलं मी देत नाही बाबा. पण या तरुणांच्या एका आश्वासनावर यांना थोडीशी शेती या प्रयोगासाठी मिळाली. आम्ही शब्द दिला होता दरवर्षीपेक्षाच उत्पन्न कमी झालं तर जे नुकसान झालं ते आम्ही भरून काढू. आणि हे तरुण कामाला लागले. बीज प्रक्रिया झाली. नेहमीच्या महागड्या रासायनिक खतांना टाटा बाय बाय केलं गेलं. तर प्रत्येक फवारणीसाठी एकरी येणारा खर्च जवळपास 1500 ते 1800 रुपये असतो. तर तो आमचा यावर्षी असा वाटला की आम्ही दसपर्णी अर्क आणि निमोळी अर्क घरीच तयार केलं. पण घरच्यांचा विरोध चालूच होता. आव मी म्हणले कुठून पाली आणून सडवाई वाशी आलाय बघता डग, हे घरात आणू नको म्हणलं. त्याला तिकडे शेकर हे टाकू नको आपल्या इथं. पण हे मुकाट्याने टाकले आहे ना. स्वतःच्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहत हे तरुण काम करत राहिले आणि काढणीची वेळ आली. सगळेच गटातले सदस्य एकदम चिंतेत होते. कमी जर उत्पन्न झालं याच्यामध्ये ॲव्हरेज कमी आलं तर घरात आपलं काही खरं नाही आता. पण मळणी झाली आणि गटाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आनंदाचे नोटिफिकेशन येऊ लागले. त्यानंतर प्रत्येकानं सेल्फी काढून मॅसेज टाकला की मला मागच्या वर्षी 8 क्विंटल झालं होतं, यावर्षी 14 पोते सोयाबीन झालं. गटातल्या विशाल इंगळे या तरुणाच्या शेतात तर चमत्कार झाला. सुडी लागले तरी पीक माझा विश्वास बसने गेला की असं म्हणजे सोयाबीन होईल म्हणून, एवढा उतार येईल म्हणून. 8 झाले पोते, 10 झाले, 12 झाले, अरे आणखीन तर बाकी इतके झाले. एकरी तब्बल 19 क्विंटलचं आतापर्यंतचं गावातलं विक्रमी उत्पादन विशालच्या आई वडिलांनी याची देही याची डोळा पाहिलं. या तरुणांनी घरच्यांचं मत अखेर बदलवूनच टाकलं. आता म्हणतात ते आता 1 एकर जर दिली तर पुढच्या वर्षी तू 3-4 एकर जे ते 4 एकर तू सांभाळ आणि तू या प्रमाणे तू उत्पन्न आम्हाला काढून दे. जबराट म्हणजे 1 नंबर म्हणजे 1 नंबर. वारंगा मसाई गावच्या या तरुणांना 7 तोफांची सलामी दिली पाहिजे म्हणजे जबरदस्त. दोस्तो, ही आहे कमाल. ही आहे कमाल समजून उमजून एकत्र येऊन निसर्गाचा हात हातात धरत केलेल्या तंत्रशुद्ध गटशेतीची. चला पाहूया रेकॉर्ड ब्रेक उत्पादनाची आणखी एक खास कहाणी. राहुल भाऊ म्हणजे विळेगावचे एक अनुभवी शेतकरी, पण गटशेतीविषयी त्यांच्या मनात जरा संभ्रम होता. जेव्हा आम्ही राहुल भाऊला सांगितलं की तुम्ही याला स्पर्धेमध्ये भाग घ्या, एक छानसा गट बनवा आणि याकरता प्रशिक्षणासाठी तुम्हाला यावं लागेल, त्यांनी स्पष्टपणे आम्हाला नकार दिला. म्हटलं मला यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि फार्मर कपमध्ये मला यायचंच नाही. परंतु त्यांनी मला कन्व्हिन्स केलं, निदान तुम्ही 3 दिवसाचं ट्रेनिंग तरी करून या.
राहुल भाऊ ट्रेनिंगला पोहोचले आणि त्यांचे विचार पार बदलून गेले. तिथे गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला बूट काढायला सांगितले, सॉक्स काढायला सांगितले, आमचे पाय धुतले, आम्हाला औक्षवंत केलं. हा सगळा प्रसंग एकदम म्हणजे त्यांनी जेव्हा पाय धुतले त्या पाण्यासोबत आमचा सगळा इगो त्या ठिकाणी निघून गेला. ते एवढे प्रभावित झाले की आल्यानंतर त्यांनी स्वतःहून मला फोन केला, गावात बोलवलं आणि लगेच सांगितलं की आपल्याला आता सभा घ्यायची आहे, कारण आपल्याला आता एक चांगला गट तयार करायचा आहे. वेळेगावात एकता शेतकरी गट स्थापन झाला आणि शेती करण्याची पद्धतच बदलून गेली. तंत्रशुद्ध एसओपीचं प्रत्येक शिवारात पालन होऊ लागलं. सगळ्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सगळ्या एसओपीज फॉलो केल्या. त्याला सगळं कळायला लागलं, नाही यात काहीतरी जादू आहे आणि यातून आपला फायदा होणार आहे. मग काय, तंत्रशुद्ध गटशेतीने आपली जादू दाखवली आणि उत्पादनात भरघोस वाढ झाली. आम्हाला दरवर्षी 5-4-5 ऍव्हरेज होतं, यावर्षी सरासरी आमच्या गटामध्ये 8-9 ऍव्हरेज आहे आणि राहुल भाऊ सगळ्यात जास्त 17 क्विंटल, 21-17 क्विंटल ऍव्हरेज घेतात. उत्पादन तर वाढलंच, पण नफा वाढवण्याची आणखी एक संधी शेतकऱ्यांना खुणावत होती, जिचा याआधी विचारच होत नव्हता. आम्ही माल जसं काढला शेतामधूनच ट्रॅलीमध्ये डायरेक्ट आम्ही मार्केटला जाऊ, मार्केटमध्ये जो भाव होतो त्यावेळेस मिळत जाय तोच भाव आम्ही घेत जाऊ. पण इथे राहुल भाऊंनी एक नवीन विचार मांडला. मीटिंगमध्ये सांगितलं की आपलं जे शेड आहे, दालमिलचं जे शेड आहे, ते दालमिलचं शेड सध्या रिकाम आहे, तर तुम्ही तुमचा माल इथे ठेवू शकता. ते म्हणजे बा आपल्या गटातल्या लोकांचं जे सोयाबीन आहे ते पूर्ण आपण तिथं ठेवू शकतो, मग आम्ही तिथं आमचं उत्पन्न नेऊन ठेवून दिलेलं आहे. साठवणुकीचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. 3-4 हजार रुपये तेव्हा भाव होता आणि आज रोजीचा भाव आहे 5,500 पुढे, तर आजच रोजी प्रत्येक शेतकऱ्याचा प्रति क्विंटल 1,500 रुपयाचा फायदा झालेला आहे. आता जेव्हा भाव वाढेल, 1-2 महिने, 3 महिने, तोपर्यंत आम्ही माल साठवून ठेवू शकतो, तोपर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाही आहे. हे शेड जरी माझं असलं तरी मला असं वाटत नाही की आता माझं शेड आहे, असं वाटतं हे गटाचं आहे सगळं. अशी भावना या ठिकाणी निर्माण झाली की हे सगळं आहे, हे गटाचं आहे असं वाटतंय. एकजुटीच्या भावनेने हा एकता शेतकरी गट आज अगदी घट्ट जोडला गेलाय. चमन में इख्तलात रंगो बू से बात बनती है, चमन में इख्तलात रंगो बू से बात बनती है, हम ही हम हैं तो क्या हम हैं, तुम्ही तुम हो तो क्या तुम हो. याचा अर्थ सांगा. मी आधी ज्यांनी लिहिलं आहे त्यांचं नाव सांगतो, सरशार सैलानीजींचा हा शेर आहे, पण अर्थ काय याचा, तर बागेची मजा जशी रंगसुगंधांच्या झालेल्या एकसंद सरमिसळीत असते, त्याचप्रमाणे गटाची मजा सुद्धा एकट्या दुकट्याचा नव्हे एकत्र येऊन एकसंद होऊन खेळण्यात असते, सर्वांचाच फायदा साधण्यात असते. हमी हम है तो क्या हम है, तुम्ही तुम हो तो क्या तुम हो, म्हणजे काय कळलं का तुम्हाला, म्हणजे एकल्या दुखल्याचा फायदा होण्यापेक्षा एकत्र येऊन जे घडतं हाच असतो चमत्कार. आणि तो चमत्कार नसतो, एकी असते, एकी हेच बळ, हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. चला आता पाहूया खडतर परिस्थितीत नेटानं उभं राहत केलेल्या एका आगळ्या वेगळ्या विक्रमाची कहाणी. चिखलदऱ्यातील कुलंगणा बुद्रुक गावातून फार्मर कपच्या प्रशिक्षणासाठी गेलेले चंद्रभाऊ खडके हे प्रशिक्षणात शिकवलेल्या नवनवीन एसओपीज आणि शेतीच्या तंत्रशुद्ध पद्धतींनी अक्षरशः भारावून गेले. मला खूप त्याच्यातलं आवड झाली मला की नाही खूप चांगलं ट्रेनिंग आहे, आपल्याला पूर्णच ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. गावात परतल्यावर चंद्रभाऊंनी सहकाऱ्यांच्या मदतीने स्थापन केला जय कृष्ण शेतकरी समूह गट. बियाण्यांची सामूहिक खरेदी करेपर्यंत तरी काही जण सोबत होते, पण पारंपरिक शेतीच्या पद्धती मात्र सोडायला गट तयार नव्हता. बाकी लोकांना ऐकलं नाही आहे ते मी स्वतःच करत गेलो. मग म्हटलं तुम्ही करा नको करा, मला आपल्याला करायचंच आहे, आपलं एक तर उत्पन्न कमी होईल ना तर वाढेल. प्रशिक्षणात शिकवलेल्या एक एक एसओपी चंद्रभाऊ इमाने इतबारे करत होते, पण इतर शेतकऱ्यांना मात्र हे पटत नव्हतं. मूर्खपणा म्हणजे पूर्ण मूर्खपणा, मूर्खच म्हणून मी त्याने आमची जुनी पद्धत म्हणजे आणलं बी पेरणी करताना सुद्धा चंद्रभाऊंनी एसओपीज वर आधारित एक हुशार निर्णय घेतला. आम्ही एक विचार केला की नाही बा आपण मजुराच्या सहाय्यानं टोकन करू, त्याच्यात अजून एक नवीन हे केलं त्याच्यात की बा 7 तासावर 1 तास पूर्ण खाली ठेवलं, म्हणजे रिकामा ठेवलं आपण. हे बघून तर इतर शेतकरी अजूनच चक्रावले. आम्ही त्याला म्हटलं की हे तू करू नको, कारण की तुझ्याजवळ जमीन कमी आहे, त्याच्यात तुझा उदरनिर्वाह होत नाही, पण तू त्याच्यात तू जमिनीमध्ये तू एवढा समजा अंतरावर बी टाकून राहिला उत्पन्न कमी होईल आणि तुलाच ते खर्च वाढून जाईल. पण तंत्रशुद्ध पद्धतींनी चंद्रभाऊंनी केलेली शेती फळाला आली आणि एका एकरात जवळजवळ 12.5 क्विंटल सोयाबीन निघालं. चिखलदरा तालुक्यामध्ये
चढ उताराची जमीन असल्यामुळे ते पूर्ण ॲव्हरेज 4 क्विंटलच्या वर सोयाबीन जिथं जात नाही तिथं यांनी डायरेक्ट तिप्पट सोयाबीन म्हणजे एकरी 12 क्विंटलपर्यंत सोयाबीन घेतलं आणि हे विक्रमी उत्पादन होतं. साशंक गावकरी आता प्रशंसक बनू लागले. मी भाजप स्वतः सांगतो, 2 बॅगी पेरले होतं 4.5 क्विंटल निघाल म्हणे आणि चंदरले 25 किलोमध्ये 12.5 क्विंटल निघालं आणि आमची सारी अशी भावना पलटली की आपल्याला अशीच शेती करायची. चंद्रभाऊंचा हा सोयाबीन जेव्हा मार्केटमध्ये गेला त्याने दुसरा विक्रम प्रस्थापित केला. त्यांचा माल हा एकदम चांगला प्रतीचा होता आणि त्यांच्या मालाचा दाना मोठा होता आणि एकदम क्लीन आणि साफ करून आणलेला सोयाबीन होता. बाकी माल सर्व 5253 या भावाने गेला आणि चंद्रभाऊ यांचा माल 5515 रुपये भावाने गेला. या बाजारामध्ये हायेस्ट भाव. केवळ 1 एकर आणि हलक्या प्रतीची जमीन असताना सुद्धा एसओपीची प्रयोगशील शेती करण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या चंद्रभाऊंचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आहा, जबरदस्त. म्हणजे कसं आहे की पिच बॅटिंगसाठी चांगली नव्हती, बॉल बॅटवर असा सहज येत नव्हता, पण आपल्या चंद्रभाऊंनी एकदम समजून उमजून चिकाटीनं बॅटिंग करत शेवटी मॅच जिंकलीच आहे ना. वेगळाच खेळ आहे का नाही अँकरिंगसुद्धा. घेऊया एक छोटासा ब्रेक, टाक रे. आकाशने पेरलेलं गटशेतीचं बीज फळवत फुलवत मोठं करण्याचा एक ठाम निर्धार आकाशच्या सवंगड्यांनी केलाय. आमचा जरी सेनापती गेला परंतु आम्ही युद्ध हरलेलो, आम्ही युद्ध जिंकणारच. आकाशची अर्धवट राहिलेली इच्छा आम्ही पूर्ण करणारच. मित्रांनो, विक्रम तर जगात अनेक होत असतात, पण अगदी थकून हरून खचून गेल्यावरही एखाद्या अपघातानंतरही पुन्हा नव्यानं उभं राहत जो आकाशाला गवसणी घालतो त्या विक्रमाची बात थोडी वेगळी असते. आणि म्हणून तर वेगळी गोष्ट तुमच्यासाठी. मोताळ तालुक्यातील उबाळखेड गावात एक शोकसभा भरली आहे. आपल्या लाडक्या आकाशला त्याचे सोबती जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहत आहेत. आकाश राजगुरू एक तरुण तडफदार होतकरू शेतकरी, ज्याला अख्खं गाव आपला सेनापती म्हणायचं, ज्याने वॉटर कप स्पर्धेच्या काळात गावाला पाणीदार करण्यासाठी पहिला टिकाव चालवला आणि अख्ख्या गावाला एकत्र जोडलं. आणि यंदा फार्मर कपमध्ये मोठ्या उत्साहाने गावात एक शेतकरी गट उभारला. आकाशच्या नेतृत्वाखाली गटाचं काम सुरू झालं आणि अशातच एक दुर्दैवी घटना घडली. तर आम्हाला बियाण्याची निवड करायची होती. मग बियाणं आणायचं कुठून? आकाशने सांगितलं की आपल्याला घाटावरती म्हणजे चौथा गिरडा या भागामध्ये उत्पन्न चांगलं आहे आणि बियाणं हे चांगलं मिळतं, तर आम्ही पाहून येतो म्हणे. पण ते दुर्दैवानं म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये जागीच एक्सपायर झालं. सगळ्या गावात हळहळ पसरली. तो 1 म्हटल्यावर सर, त्याचे एवढे गुण चांगले म्हटल्यावर त्याची कथासुद्धा आम्हाला सांगावीशी वाटत नाही, आमच्या तोंडानंतरही नाही सांगावं. गटाचा सेनापतीच हरवला आणि सगळं काम ठप्प झालं. आम्ही नंतर म्हणजे काय फार्मर काप काय, तो माणूस जसा सेनापती हरवला तसा आम्हाला म्हणजे काय करावं काहीच सुचत नव्हतं. आकाशच्या जाण्याचं आभाळ एवढं दुःख सगळ्यांच्याच मनात होतं, पण गटशेतीतून शेतकऱ्यांना समृद्धीकडे घेऊन जाण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही याची सलही मनात होती. आकाश तर गेला, आपला मोरख्या गेला. मोरख्या गेल्यानंतर आपल्याला आता धुरा सांभाळायची आहे, त्याच्या नावानं आपल्याला काहीतरी उमेद म्हणून या कपमध्ये आपल्याला काहीतरी करायचंच आहे. आकाशचं जे मनामध्ये बांधलेली ती त्यानं जी खुणगाठ आहे ती आपल्याला पुढे न्यायची आहे. हळूहळू गट पुन्हा नव्यानं उभं राहण्यासाठी तयार होऊ लागला. चांगली शेती करून दाखवणं यासारखी दुसरी काय श्रद्धांजली असू शकते. एकत्र येऊन एका ध्येयानं आकाशचा हा गट तंत्रशुद्ध गटशेती करू लागला. मेहनत फळाला आली आणि या शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन मिळवलं. मागच्या वर्षी जे उत्पादन होतं 6 क्विंटल 7 क्विंटलच्या आतमध्ये होतं, आज ते उत्पादन आमचं जवळजवळ म्हणजे 14 क्विंटलपर्यंत गेलेलं आहे. एक आकाशला एक खूप मोठी श्रद्धांजली म्हणून हे खूप मोठं झालेलं आहे. यासोबतच आकाशचं एक मोठं स्वप्नही होतं,
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी उभारण्याचं. फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करून ही आपल्यासाठीच नाही तर आजूबाजूंच्या खेड्यापाड्यावरती आणि गावातील सगळ्यांसाठी कंपनी आपल्या उपयोगात येईल अशी कंपनी मोठी करायची, हे एक मोठं ध्येय त्याचं स्वप्न होतं. गटाने कंपनीच्या उभारणीसाठी काम सुरू केलं आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. कंपनी स्थापन झाल्याचं प्रमाणपत्र गावात पोहोचलं आणि आकाशच्या आठवणींनी पुन्हा एकदा सगळ्यांचं मन भरून आलं. जेव्हा पोस्टमन साहेबांनी आमच्या गावामध्ये तो सीएकडून मिळालेलं पावती आणि जे सर्टिफिकेट मिळालं ते पाहून म्हणजे सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं की खरोखर आपला म्हणजे आकाश जर असता अजून तर म्हणजे अजूनच आनंद झालेला असता. आकाशने पेरलेलं गटशेतीचं बीज फळवत फुलवत मोठं करण्याचा एक ठाम निर्धार आकाशच्या सवंगड्यांनी केलाय. या कंपनीला आता एक रोपटं आहे, याला वटवृक्ष कसा करता येईल याचे प्रयत्न म्हणजे आम्ही भविष्यात हे कंटिन्यू चालूच ठेवणार आहे. आमचा जरी सेनापती गेला परंतु आम्ही युद्ध हरलेलो आहे, आम्ही युद्ध जिंकणारच. आकाशची अर्धवट राहिलेली इच्छा आम्ही पूर्ण करणारच. जय किसान शेतकरी गटातील या शेतकऱ्यांना सहकाऱ्यांना माझा साष्टांग दंडवत. मी तुमच्या दुःखात सहभागी आणि त्यांचा सेनापती आपला सगळ्यांचा सेनापती आकाश मित्रा तुमच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. जेव्हा सेनापतीची लढवय्या वृत्ती ही इतरांची होते, इतर मावळ्यांमध्ये पसरते, तेव्हा युद्ध जिंकलं जातं आणि इतिहास घडतो. तर मित्रहो, महाराष्ट्रात एक नाही दोन नाही तर अनेक ठिकाणी शेतकरी इतिहास रचत आहेत, विक्रमी उत्पादन घेत आहेत. नुसती रांगच रांग लागली आहे. आर्वी तालुक्यातील खरांगणा गावचे शेतकरी सचिन बादे यांनी फक्त अर्धा एकर क्षेत्रावर सोयाबीनचं चक्क 8 क्विंटल एवढं उत्पादन घेतलं आहे. कारंजा लाडमधील विजयपथ शेतकरी गटानं विक्रमी उत्पादन घेत माल स्वच्छ करत मूल्यवर्धनाकडेही एक पाऊल पुढे ठेवलं आहे. कळमनुरीमधल्या कवडा गावच्या जय बिरसा मुंडा शेतकरी गटानं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेत मालाच्या साठवणुकीची व्यवस्थासुद्धा केली आहे. खिर्डीतल्या संत सावता शेतकरी गटानं टोमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलं आहे. फुलंब्री तालुक्यातील वावना गावचा प्रेरणा मका उत्पादक शेतकरी गट तसेच आटपाडीतला शेरेवाडी गावातील समृद्ध शेतकरी गट यांनी मक्याचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे. जतमधल्या माडग्याळ गावातल्या समता शेतकरी गटानं बाजरीचं अफाट पीक घेतलं आहे. आष्टीतल्या वसुंधरा शेतकरी गटानं उडीद तसंच कोरेगावमधल्या बजरंगबली शेतकरी गटानं घेवड्याचं भरघोस पीक घेतलं आहे. इत्यादी इत्यादी इत्यादी. तर मित्रांनो, फार्मर कपच्या शेतकऱ्यांनी अफाट उत्पादन घेत शेतीच्या क्षेत्रात एक नवी झिंग ओतली आहे, एक नवं तुफान उठवलं. हे तुफान आता काही थांबणार नाही, तेव्हा भेटूया पुढच्या भागात अनेक नव्या कसदार गोष्टी घेऊन. तोपर्यंत कळावे लोभ असावा तुफान आलाया.